मित्रांनो, या आपल्या मराठी ब्लॉगवर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ती शेजारील घंटाही दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। तर मंडळी, माझं नाव अनिकेत चिनकटे आणि तुमचं स्वागत आहे मराठी ब्लॉगवर या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 4 आणि आपण चाललो त्या माळावरती। तर मित्रांनो, बरेच दिवसापासून खूप कमेंट्स येत होत्या की स्पेशली उन्हाळ्यामध्ये तर की जे पक्ष्यांचे जे कोटे असतात तर त्यांचा एक व्हिडिओ बनवून दाखव। तर मी इतके दिवस फिरतो आहे रानामध्ये वगैरे, तर मला कुठेच पक्ष्यांचा वगैरे कोठा दिसला नाही। पण मी आत्ता संध्याकाळी म्हणजे आता 4 वाजले, मी 3 वाजता आलो होतो मगाशी खाली, तर तिकडे आमच्या बागेमध्ये तर तिकडे एक पक्ष्यांचा मला कोटा दिसला आहे। तर आय थिंक तो बुलबुलाचा कोटा आहे, तर मी तुम्हाला तो दाखवणार आहे आता। तर आता मित्रांनो, संध्याकाळचे 4 वाजलेत आणि पाऊससुद्धा इतका जोरात येतो आहे ना, कारण आता गरजतं इकडे आणि वातावरण क्लायमेट एकदम आता एकदम ब्लॅक झालं आहे। तर आता पटपट जाणार आहे मी आणि तो व्हिडिओ तुम्हाला शूट करून आता दाखवणारच आहे, कारण आपल्याला ते जवळच जायचं आहे। तर आता माझ्यासोबत आहे इकडे सोंट्या, बघा इकडच्या बाजूला, आता झोपेतून उठून आला आहे, झोपला होता आणि आता त्याला जिमला जायचं आहे, त्यामुळे आता उठला, त्याला उठून आणलं। तर मित्रांनो, जाऊया आता आपण फटाफट खाली आणि सगळं काही तुम्हाला दाखवणारच आहे। समोरच्या डोंगरावरती बघताय, तर समोर धुक्याची लाट खाली येते आता, तिकडच्या समोरच्या डोंगरावरती बघत तुम्ही आता। आणि आता पाऊस आहे ना, खूप जोरदार येतोय, त्यामुळे आपल्याला पटपट खाली जायचं आहे आणि पक्ष्याचा जो कोटा आहे त्याची शूट एकदम चांगल्या पद्धतीने करायची आहे। पण इकडच्या समोरच्या बाजूला बघताय ना, तर वाव भन्नाट। तर मित्रांनो, इकडच्या खालच्या बाजूला बघताय ना, तर इकडे भात शेती एकदम मस्त चांगल्या पद्धतीने उगवले आणि कापायला सुद्धा झाले। पण हा पाऊस आहे ना, असं झोल घालतोय मध्ये मध्ये, त्यामुळे इकडे ना कोण आता भात शेती सुद्धा कापत नाही तिकडे। आणि मित्रांनो, उद्या दसरा आहे आणि दसऱ्याला एवढं आपलं सोनं दाखवतात, तर सोनं दाखवतील एवढं ही पानं वापरतात, दाखवतील तुम्हाला थोडून। तर एवढा इकडे झाड आहे सोन्याचा, तर आपण दसऱ्याच्या दिवशी हा जो पान आहे तर तो देवाला सोना म्हणून आपण दाखवत असतो। तर इकडच्या बाजूला बघा, तर उद्यासुद्धा मी तो व्हिडिओ बनवणार आहे आणि कोणता पान यूज करतात तो मी तुम्हाला आत्ताच दाखवतो, मला आता दिसलं म्हणून। तर मित्रांनो, इकडे आता सोंटा दरवाजा उघडतो आहे, तर ह्या गेटमधून आपल्याला डायरेक्टली तिथपर्यंत जायचं आहे। तर मित्रांनो, असा गेट आहे, तुम्हाला खूप वेळा दाखवलं आहे मी, तर असा आमचा साधा हा गेट आहे। तर आता गेट उघडतो, रशी आहे बघ, गाठ सोड व्यवस्थित। मित्रांनो, तो खूपच सारा असं गवत आहे इकडे आणि इकडे आलं त्या पहिल्यांदाच आपला नारळीचा झाड लागतो आणि मग इकडे पुढे हा जो चिकूचा झाड आहे तर ह्याच्यामध्ये पक्ष्याचा कोटा आहे, तर मी तुम्हाला दाखवतो आता। अरे वाव! तर मित्रांनो, हे बघा, हे असं आपल्याला पक्ष्याचं कोटं दिसलंय, तर आपण त्याला कुठल्याही पद्धतीने आता हलवायचं नाही आहे, फक्त मी 2-3 फांद्या आहेत बाजूच्या तर त्या बाजूला करून घेतल्यात। आणि वाव कसले भारी आहेत ना थंड, ना हात नसतं लावायचं। तर या पूर्ण झाडामध्ये मित्रांनो त्यांनी कोटा केलाय, वाव! आणि इकडून वरच्या बाजूने बघाल ना,
तर मित्रांनो पुढे बघताय ना तर त्या पक्ष्यांची आई बघा इकडच्या बाजूला पुढे दिसते, तर ते आता आले कारण की आम्ही ते आता आलो होतो त्यामुळे ती सुद्धा इकडे आली आहे. ही बघा तर खूप ओरडते ती. तर मित्रांनो हा पक्षी आहे ना, तर याला आम्ही इकडे गावठी भाषेत त्याला लालबुच्ची बोलतो, पण ॲक्च्युली पक्षी आहे ना तर हा बुलबुल पक्षी आहे. बघा तो उडतो इकडे. तर मित्रांनो पक्ष्याची आईसुद्धा आली इकडे बघण्यासाठी. तिला वाटलं आम्ही घरटा तोडतोय की काहीसाठी बघायला आले, आणि तिकडे बघताय ना तर ती खूप अशी ओरडते सारखी सारखी. त्यामुळे आम्हीसुद्धा आता निघतोय. तुम्हाला दाखवण्यासाठी मी जवळून जरा शॉट घेतले दोन तीन. तर आता बघा, कारण प्रत्येक आईला काळजी असते आपल्या पिल्लांची, त्याचप्रमाणे तिलासुद्धा तिच्या पिल्लांची खूप अशी काळजी लागली आहे, त्यामुळे ती येते ओरडत आली आहे. तर मित्रांनो आता पाऊससुद्धा असा भन्नाट येतो आहे ना, काही विचारू नका. इकडच्या बाजूला बघा एकदम ढग येते, काळे काळे झालेत पूर्ण. आणि आता 4:30 वाजलेत, आम्ही इथंच आहोत. तर मगाचपासून आम्ही विचार करत होतो ती चावणार तर नाही ना आम्हाला, त्यामुळे आम्ही जरा घाबरत घाबरत आलो होतो इथपर्यंत, कारण की ती ओरडते ना एकदम भयानक जोरात ओरडते, की तिला वाटते की आम्ही घरटं तिथं तोडतोय म्हणून. तर ते आता जरा तिकडे बाहेर गेली होती, त्यामुळे आम्ही लगेच 2-3 मिनिटांमध्ये आम्ही लगेच घरट्याचे शॉट घेतले. आणि पक्षी बघाल ना आतमधले, तर वाव अमेझिंग, असे क्यूट आहेत एकदम. तर मित्रांनो ह्या पक्ष्यांचं नाव बुलबुल नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, कारण की माझ्या माहितीनुसार या पक्ष्याचं नाव बुलबुलच आहे. तर वेगळं नाव असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर मित्रांनो त्या कोटामध्ये आहेत ना 3 पक्षी आहेत, तर मलासुद्धा माहिती नव्हतं तिने कधी पिल्लांना जन्म दिला. तर मला वाटते मे बी 5 दिवस झाले असतील त्या पिल्लांना जन्म देऊन. तर मित्रांनो मी इकडे सारखं खाली ये जा करत असायचो, पण मला कधी हा कोटा कधीच दिसला नाही. नाहीतर ज्यावेळेला अंडे घातले तिथून मी व्हिडिओ करून ठेवला असता, पण मला एक्झॅक्ट आत्ता कळालं, कारण मी आत्ता आलो होतो आणि त्या झाडाला ना चिकू लागलेत खाली बारके बारके दोन. तर मी ते बघण्यासाठी गेलो तिकडे आणि एक्झॅक्ट मला तो कोटा तिकडे दिसला पक्षाचा. तर म्हणलं दिसला तर आपण एक व्हिडिओ छोटासा बनवूया. तर मित्रांनो होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ ना खूप आवडला असेल, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनची घंटासुद्धा दाबा. तर मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी तुमच्या आणि तुमच्या परिवाराची.